बातमी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसंदर्भातली. 6 महिन्यांपूर्वी DMER अंतर्गत तब्बल 48 कॅडरकरता परीक्षा झालेल्या, त्यापैकी 47 कॅडरच्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देणं सुरू आहे. परंतु लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट यांची पात्रापात्र यादी सुद्धा गेली 4 महिन्यांपासून लावण्यात आली नव्हती. परंतु ABP माझावर बातमी आली आणि 19 फेब्रुवारी रोजी पात्र अपात्र उमेदवारांची यादी लावण्यात आली. त्यापैकी 287 पैकी 200 उमेदवारांना पात्र करून 87 उमेदवारांना अपात्र करण्यात आलं. त्यासाठी अतिशय किरकोळ आणि फुटकळ कारण या उमेदवारांना देण्यात आलं. पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वेळेत दाखल न केल्याचं कारण पात्र उमेदवारांना सांगण्यात आलं. पॅरामेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्याचा कालावधी द्या अशी मागणी हे उमेदवार करतात. मुळात काही महिन्यांपूर्वीच या उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी झाली होती, तेव्हाच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट का मागितलं नाही असा सवालही उमेदवार करतात. दुसरीकडे DHS अंतर्गत जी भरती होते त्यात सर्टिफिकेट सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्यात आली, मग DMER का देऊ शकत नाही असा सवाल विचारला जातोय. ते अपात्र झालेले विद्यार्थी, संपूर्ण विद्यार्थी मेरिटमध्ये पास झालेले आहे, परंतु त्यांच्याकडे महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन उशिरा दाखल केल्याने त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे. अपात्र विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली, त्यावेळी त्यांचे OSD अमित भराटे यांना संपूर्ण विषय सांगण्यात आला. त्यांनी सुद्धा तो विषय अतिशय गांभीर्याने घेतला. गुणवत्ता असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आले आहे, त्यासाठी शासन स्तरावर लवकरात लवकर हालचाली होऊन त्या विद्यार्थ्यांना पात्र करण्यात यावे, नाही तर विद्यार्थ्यांची खूप मोठी चळवळ तयार होईल आणि या विषयाला महाराष्ट्रभर वेगळं स्वरूप तयार होईल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.